नमस्कार, मी संदीप. आपण पाहत आहात नेक्स्ट मराठीचं बातमीपत्र. पाहूया आज दिवसभरामध्ये काय काय घडलं. आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. मराठा आरक्षणाची धग अद्यापही शमलेली नाही. काल विधानसभेच्या सभागृहात मनोज जरांगे पाटील यांची एटीएस मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की मला 100% अटक करण्यात येणार आहे असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा मुद्दा सातत्यानं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. हा मुद्दा काल भाजपच्या नेत्यांनी सभागृहात चांगलाच लावून धरला. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. आज पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मुंबई येथे मोर्चा गेल्यापासून मला ट्रॅप करण्याचं काम सुरू आहे. आम्ही शांततेनं आंदोलन करत असताना आमच्यावर गुन्हे का दाखल केले जात आहेत. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमची मुलं मोठी व्हावी त्यासाठी लढत आहे. मला 100% अटक करणार आहेत असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ माजली. जर्मन गायिका कॅसिंड्रा हिच्या गाण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॅसिंड्रा PM नरेंद्र मोदी यांच्या समोर अच्युत्यम केशवम दामोदरम हे गीत गात आहे. हे गीत सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनी देखील टेबलवर गाण्यावरती चांगलाच ताल धरल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच हे गाणं पंतप्रधान मोदी मन लावून ऐकत असतानाही दिसत आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मन की बात या रेडिओ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भक्तिभावानं गीत गाणाऱ्या कॅसिंड्रा यांचा अनेकदा उल्लेख केला होता. पाहूया या व्हिडिओची झलक. अच्युतम केशवम राम नारायणम अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वसुदेवम भजे कृष्ण दामोदरम वसुदेवम भजे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 राम. भंगाराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी भाईंदरच्या आझाद नगर या परिसरात घडली आहे. तसेच या आगीमध्ये गोदामासह 50 अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. भाईंदरच्या आझादनगर परिसरामध्ये एका भंगाराच्या गोदामाला पहाटे 5 सुमारास शॉर्ट सर्किटनं आग लागली. ही आग या गोदाम परिसरात असणाऱ्या 50 अधिक झोपड्यांमध्ये शिरली. त्यामुळे या झोपड्या जळून खाक झाल्या. या घटनेमध्ये दीपक चौरसिया उर्फ पप्पू पानवाला या रहिवाशाचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच वसई विरार आणि ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे 15-20 बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. दरम्यान ही आग विझवत असताना अग्निशमन दलाचे 4-5 जवान आणि 3 रहिवासी जखमी झाले आहेत. या भयंकर आगीमुळे धुराचे लोट संपूर्ण परिसरामध्ये पसरले होते. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सध्या आग नियंत्रणात आली आहे. भारतीय जनता पार्टी देशाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढू इच्छिते. अनेक स्थानिक नेतृत्वाशी त्यांना काहीही देणं घेणं नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विधानसभेच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. भाजपा सगळ्याच खासदारांमध्ये मोठे बदल करून पाहते. तसेच बऱ्याच जुन्या जाणत्या लोकांना व आताच्या विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून काही शासकीय अधिकाऱ्यांना प्रशासनातील सेवेत अधिकार देण्याच्या तयारी असल्याची शंका बोलून दाखवली. भाजपचे राज्यसभा खासदार निलेश राणे यांना पुणे महानगरपालिकेने दणका दिला आहे. पुण्यातील आर डेक्कन मॉलमध्ये मिळकत कर थकवल्या प्रकरणी महापालिकेने थकित मिळकतीचा भाग सील केला आहे. सध्या पुणे महापालिकेकडून मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
निलेश राणे यांच्या प्रसिद्ध आर डेक्कन मॉलमध्ये असलेल्या मिळकतीची सुमारे 3.5 कोटी रुपयांची थकबाकी होती. याबाबत पुणे महापालिकेने राणे यांना नोटीस देखील बजावली होती, मात्र निलेश राणे यांनी हा कर भरलेला नव्हता. त्यामुळे आज महापालिकेने राणे यांच्या या 3 मजल्यांच्या मिळकतीतील 2 मजले सील केले आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने खासदार निलेश राणे यांना कारवाईचा दणका दिलाय. याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. मनुतपूर मध्ये तणाव वाढला असून लष्कराला पाचारण करण्यात आला आहे. मैत्री संघटना आरंभाई तेंगुळच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण केलं. इम्फाळ पूर्व जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचं अपहरण करण्यात आलं होतं. इम्फाळ पूर्वचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित सिंग यांची नंतर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी जलद कारवाई करत सुटका केली. अमित सिंग हे मणिपूर पोलीस दलात ऑपरेशन्स विंगमध्ये तैनात होते. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. अरामबाई तेंगोलशी संबंधित 200 शस्त्रधारी त्यांच्या घरात घुसले होते. यावेळी त्यांनी तोडफोड केली, तसंच गोळ्या चालवत 4 वाहनांचं नुकसान केलं. मणिपूरमध्ये तणाव वाढला असल्यानं लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. तसंच इम्फाळ पूर्व इथं आसाम रायफलच्या 4 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षकाच्या घरावर गोळीबाराची घटना घडली आहे. मणिपूर पोलिसांना अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली. काही तासात त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित सिंग यांची सुरक्षित सुटका केली. बचाव कार्यादरम्यान स्थिती हाताबाहेर जात असल्यानं पोलिसांना लष्कराची मदत घ्यावी लागली. आता घेऊया काही क्षणांची विश्रांती आणि विश्रांतीनंतर पाहूया उर्वरित बातमीपत्र. पेट्रोलच्या भरमसाठ खर्चाला आता विसरा, घरी न्या इलेक्ट्रिक दुचाकी. 100 किलोमीटरला 15 रुपयांपेक्षा कमी चार्जिंग खर्च, कमीत कमी दुरुस्ती खर्च, कर्ज सुविधा उपलब्ध. कोणत्याही जुन्या दुचाकीच्या बदल्यात करा नवी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी. एम्पायर कंपनीचे दर्जेदार मॉडेल मॅग्नस, एकदा रिचार्ज करा आणि 55 ते 60 किलोमीटर वेगाने 100 किलोमीटर प्रवास करा. बुकिंग आणि टेस्ट ड्राइव्ह साठी एक वेळ अवश्य भेट द्या. यश ऑटो कॉलेज रोड आणि गणेशपूर बेळगाव, संपर्क 94 48 16 16 79, 92 41 23 48 23. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात नेक्स्ट मराठीचं बातमीपत्र. पाहूया उर्वरित बातम्या. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष सुटका झालेले आणि श्रीलंकेचे रहिवासी संथन उर्फ टी सुथेन धीराज संथन यांचं निधन झालं आहे. चेन्नईच्या राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. संथन उर्फ टी सुथेन धीराज यांना राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती. या प्रकरणात एकूण 6 जण दोषी ठरले होते. 2022 न्यायालयानं संथन यांची निर्दोष मुक्तता केली. त्यावेळी याबाबत त्यांनी घरी परतण्याचं आवाहन करणारं पत्रही लिहिलं होतं. संथन यांची प्रकृती 27 जानेवारी रोजीच फार खालावली होती. त्यांचं यकृत निकामी झालं होतं. आज मृत्यूशी त्यांची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. सकाळी 7:50 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुन्हा एकदा गुजरातच्या किनारपट्टीवर तब्बल 300 किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. पोरबंदर किनारपट्टीवर आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं समजतं. अंमली पदार्थांच्या विरोधात गुजरात आणि एनसीबीने धडक मोहीम उघडली आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सीमेवरून बोटीतून अंमली पदार्थ गुजरातमध्ये येणार असल्याची माहिती या पथकाला कळाली. त्या अनुषंगानं पथकानं सापळा रचत तब्बल 3000 किलोचे ड्रग्ज जप्त केलेत. शिवाय मोठ्या प्रमाणात चरस आणि मादक पदार्थही जप्त केले असून या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या अगोदर देखील गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा सापडला होता, परंतु आजच्या कारवाईत सापडलेल्या ड्रग्जचा साठा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा असल्याची माहिती समोर येते. बारामती हे नेहमीच राज्याचं आणि देशाच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनून राहिला आहे. पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामती सातत्यानं चर्चेमध्ये आहे. 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी खुलं पत्र लिहिलं, आपण महायुतीत सहभागी का झालो, यामागची आपली भूमिका काय होती, हे त्यांनी त्या पत्रामध्ये मांडलं होतं. आता या लेटर नंतर अजित पवारांना एका निनावी पत्राच्या द्वारे उत्तर देण्यात आले. हे पत्र सध्या बारामतीत चांगलंच व्हायरल झालं आहे.
बारामतीकरांची भूमिका अशा शीर्षकानं हे पत्र व्हायरल झालं असून या पत्रामध्ये पवार कुटुंबामध्ये असणाऱ्या अंतर्गत वादावर भाष्य करण्यात आलंय. या पत्रात लिहिलं आहे की ज्यावेळी आप्पासाहेब पवारांचा थेट वारस म्हणून तिसऱ्या पिढीतील वारसदार कुणाची निवड करायची असा प्रश्न उभा राहिल्यावर पार्थ आणि रोहित या दोघांची नावं समोर आली. मात्र आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहित यांची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला तेव्हापासूनच खरा जळफळाट सुरू झाला असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्ती लागल्या म्हणून सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की वाजवा तुतारी गाडा गद्दारी असं देखील या निनामी पत्रामध्ये लिहिलं गेलं आहे. या पत्राचा शेवट एक बारामतीकर असं करण्यात आलं आहे. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही पवार कुटुंब चर्चेत आलं असून बारामतीत एकच खळबळ उडाली आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्यू यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आले. सुख्यू यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. हिमाचल प्रदेशमधील राजकीय संकटाबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितलं की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा आणि पक्षाचे प्रभारी राजीव शुक्ला हिमाचल प्रदेशमधील नाराज काँग्रेस आमदारांचं म्हणणं ऐकून घेतील. यानंतर ते पक्षश्रेष्ठींना आपला अहवाल सादर करतील. काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखवू यांनी आमदारांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि त्यांचे वडील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवंगत वीरभद्र सिंह यांचा अनादर केल्याचा आरोप करत राज्यमंत्री विक्रमादित्य सिंह आज सकाळी मंत्रिपदावरून पायउतार झाले. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह 15 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. हिमाचलमधील राज्यसभेच्या निवडणुकीत एकमेव जागेसाठी भाजपच्या हर्ष महाजन यांनी काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवी यांच्या अटीतटीच्या लढतीत पराभव केला. यावरून काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं दिसतं. यानंतर काँग्रेसचे 6 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. सांगली शहर आणि परिसरात भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नी केवळ बैठका घेऊन काहीही उपयोग होणार नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आता ग्राउंड लेवलवरती उतरून पाण्याचं नियोजन करावं असं मत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील यांनी दूषित पाण्यासंदर्भात सांगली महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत व्यक्त केले. रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे प्रबोधन करण्यात येत असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी मनीषा डुबल यांनी केलं आहे. आंबा येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीनं बोरपाडळे परिसरात वाहतुकीसंदर्भात प्रबोधन कार्यक्रम योद्धा कमांडो अकॅडमीचे आर एस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्तानं महिनाभर पन्हाळा शाहवाडी परिसरातील साखर कारखाना कार्यस्थळ, मलकापूर परिसरातील शाळा महाविद्यालय, बांबवडे परिसरातील वाहनधारक संघटना, नागरिक, विद्यार्थी अशा विविध घटकांचं प्रबोधन करण्यात आलं. देवाळे हायस्कूल, आदर्श हायस्कूल आंबवडे, हॉर्ड मेमोरियल हायस्कूल कोडोली, केसीसी हायस्कूल बोरपाडळे, योद्धा कमांडो अकॅडमी केरले येथील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन प्रश्नमंजुषा घेण्यात आली. बोरपाडळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं आरोग्य आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, आप्पासाहेब पालके, मोहन पाटील, सुभाष मोरे, मोहन गवळी, जयंत पाटील, प्रशांत काटकर, सागर कांडगावे, सूर्यकांत कुंभार आदींनी कार्यक्रमाचं नियोजन केलं. संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोम कली यांना संगीत नाट्य अकादमीच्या वतीनं पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना संगीत नाटक अकादमीतर्फे संगीत, नृत्य, अभिनय, इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य, संगीत, अभिनय आणि कठपुतळी यातील योगदानांबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे. विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना आणि सतारवादक निलाद्री कुमार यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला आहे.
संगीत नाटक अकादमीच्या वतीनं 2023 या वर्षासाठी संगीत नाटक नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. 1,00,000 रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कलापिनी कोमकली या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अलौकिक स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या आहेत. आपल्याकडं असलेला सुरांचा अलौकिक ठेवा जपतानाच शास्त्रीय संगीतात त्यांनी स्वतःची गायनशैली घडवली आहे. ढोलकीवादक विजय चव्हाण, सुगम संगीतसाठी नंदिनी परब गुजर, अभिनयामध्ये अशोक सराफ, सिंधी उपाध्ये, ऋतुजा बागवे, लोकनृत्यात महेश सातारकर, लावणीसाठी प्रमिला सूर्यवंशी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक अनुजा झोकरकर, सरोदवादक सारंग कुलकर्णी, अभंग संगीत नागेश आडगावकर, पारंपरिक कलेसाठी प्रियांका शक्ती ठाकूर यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर या होत्या आज दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा नेक्स्ट मराठी अर्थात आपलं चॅनल.